कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय, मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय. पाहूयात मनमाड मधून या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट. हे आहेत मनमाडच्या नांदगाव तालुक्यातल्या धोटाण्यातले पंडित मैफत गोरे. त्यांनी 3 एकरात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांना एकरी 45,000 रुपये खर्च आला. 3 एकरात त्यांना 450 क्विंटल कांद्याचं उत्पन्न मिळालं. सुरुवातीला कांद्याला अत्यल्प भाव होता. 400 ते 600 रुपये दरानं मातीमोल दरानं कांद्याची विक्री केली. त्या जवळपास 30 ते 40% कांदा सडला तर वजनातही घट आली. या सगळ्यातून त्यांच्याकडे केवळ 30 ते 40 क्विंटल कांदा शिल्लक आहे. आता वाढलेल्या कांद्या दराचा फायदा उरलेल्या कांद्याला होईल अशी त्यांना आशा आहे. अशीच काहीशी परिस्थिती साहेबराव जयराम कुनगर या कांदा उत्पादकाची आहे. त्यांना 1.5 एकरात 6 ट्रॅक्टर कांद्याचं उत्पन्न झालं. कांदा साठवल्यास बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल अशी त्यांना भाबडी आशा होती. त्यांनी पैशाअभावी कुड्याच्या झोपडीवाजा चाळीत त्यांनी कांदा साठवला. मात्र त्यात 1 ते 1.5 ट्रॅक्टर कांदा खराब झाला आणि वजनातही घट आली. त्यातच कांद्याच्या भावात घसरण होत असल्यानं आणखी भाव खाली येतील या भीतीपोटी त्यांनी कमीत भावात कांदा विकला. ट्राल्या निघले कांदे, त्याच्यामध्ये काय तर 500-600 बाजारमध्ये जवळजवळ 3-4 ट्राले विकले. आता राहिले खाली थोडेसे कांदे, ते तेवढे कांदे किती होणार आहे, 15-16 क्विंटल राहिले. आता बस त्याच्या पुढं काय मिळणार शेतकऱ्यांना, तर हा व्यापाराचा फक्त फायदा झाला आहे. एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे जेमतेम 10% कांदा शिल्लक आहे, त्यामुळे वाढलेल्या भावाचा फायदा होणार नाही. मात्र मातीमोल भावात व्यापाऱ्यांनी खरेदी करून साठेबाजी करून ठेवलेल्या कांद्याला फायदा होणार असल्यानं व्यापाऱ्यांचीच चांदी होणार आहे. सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान हमी भाव देऊन लाभ मिळवून देण्याची गरज आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.